हाय गाइज, मी आहे मंजीत मोहरील आणि तुमचं स्वागत आहे मंजीत फिटनेसमध्ये। आज आपण बघणार आहोत घरच्या घरी करता येण्यासारखं नेक ट्रॅक्शन, तेही ॲब्सोल्युटली विदाउट स्पेंडिंग एनी मनी। तर आजची आपली लाईफस्टाईल काही अशी झाली आहे की आपल्याला मान खाली घालून जगावं लागतं। माझा म्हणायचा अर्थ, आपल्या मोबाईलचा वापर एवढा वाढलेला आहे की तो मोबाईल बघण्यासाठी आपल्याला खाली बघावं लागतं आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे। त्यामुळे आज ना उद्या तुम्हाला मला नेक पेनला सामोरं जावंच लागणार आहे। याचा अर्थ तुम्ही मोबाईलचा वापर करणं बंद करावं असं अजिबात मी म्हणणार नाहीतर माझे व्हिडिओ कोणी बघायला राहणार नाही। म्हणून नेक पेनवर मी काही व्हिडिओज केलेले आहेत, त्याची लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर तुम्ही ते व्हिडिओ डेफिनेटली बघा। माइल्ड नेक पेन, मानेमध्ये सारखी लचक भरणे, कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर काम केल्यावर एक स्टिफनेस जाणवतो किंवा मान रोटेट करताना त्रास होतो, हे सगळे सिम्टम्स आहे पुढे जाऊन होणाऱ्या एका सिरियस नेक पेनचे। या सगळ्यांपासून जर मुक्ती हवी असेल किंवा कोणी ऑलरेडी नेक पेनपासून ग्रस्त झाला आहे, कोणाला स्पॉन्डिलायटिस आहे आणि त्याला ट्रॅक्शन रेकमेंड केलं आहे, तर त्याच्यासाठी हे घरगुती ट्रॅक्शन मी जे सांगणार आहे ते अत्यंत उपयोगी आहे। नॉर्मली कोणत्याही फिजिओथेरपी सेंटरमध्ये ट्रॅक्शन हे असं असतं, हे एक मेकॅनिकल ट्रॅक्शन आहे, म्हणजे याच्यात तुमची मान किती जोरात ओढली जावी याच्यासाठी काही सेटिंग्ज असतात, पण हे काही फार सेफ नाही। असं म्हणतात की जास्त वेळ ट्रॅक्शन केल्याने मणक्यातली गॅप वाढू शकते, म्हणून लाईफ लाँग तुम्हाला ट्रॅक्शन रेकमेंड करत नाही। प्लस हे याच्यामध्ये वेळ भरपूर जातो, याच्यामध्ये पैसेही तसे भरपूर लागतात। नेक ट्रॅक्शनचे सगळे प्रिन्सिपल्स वापरून डिझाईन केलेलं हे घरगुती ट्रॅक्शन आहे, याच्यामध्ये तुम्हाला 100% कंट्रोल मिळतो। जर तुम्हाला मानेमध्ये ताण जास्त जाणवत असेल किंवा कमी जाणवत असेल, तर तुम्ही तुमच्या हाताने तो ताण कमी जास्त करू शकता। या पोजमध्ये तुमची चेस्ट बेडवर रेस्ट झालेली आहे, डोकं बेडच्या बाहेर आहे आणि दोन्ही हातांनी तुम्ही डोकं धरून ठेवलेलं आहे। तुमचं डोकं हे तुमच्या शरीरातला एक हेवी पार्ट आहे, या पोजमध्ये तो दूर ओढल्या जाईल आहे, त्याच्यामुळे मानेमध्ये एक स्ट्रेच निर्माण होतो आणि हेच प्रिन्सिपल आहे बेसिकली ट्रॅक्शनचं। लक्षात ठेवा, तुमची मान जी आहे ती जमिनीला पॅरलल आहे, म्हणजे तुमची मान ही जास्त वरही नको आणि जास्त खाली पण नको। तुमचा जो मणका आहे तो जमिनीला पॅरलल हवा, त्याच्यामुळेच तुमचं डोकं हे सरळ डायरेक्शनमध्ये ओढल्या जाईल। हे ट्रॅक्शन तुम्ही कमीत कमी 2 मिनटं करा ते जास्तीत जास्त 5 मिनटं, 5 मिनटांहून जास्त हे ट्रॅक्शन करायची गरज नाही। 2 गोष्टी इथे लक्षात ठेवायला हव्या, एक म्हणजे तुमचा जो हात आहे तो 90 डिग्रीजमध्ये असायला पाहिजे आणि दुसरी म्हणजे तुमचा हात हा बेडच्या किंवा सोफ्याच्या साईडला चिपकलेला असला पाहिजे। तसंच हे एकदम तुम्ही सावकाश करा, कुठेही मानेला अजिबात झटका पडता कामा नये। मी असं ॲडवाईस करील की सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायला जाण्याच्या आधी तुम्ही एकदा हे ट्रॅक्शन करा, तुम्हाला याचे फायदे दिसून येतील। एकदा का तुमचं नेक पेन गेलं की त्याच्यानंतर मी सांगितलेली जी नेक पेनची एक्सरसाइज आहे ती पण तुम्ही करू शकता। तर मला स्वतःला या ट्रॅक्शनचे बरेच फायदे झालेले आहे, माझ्या ओळखीच्यांना, माझे मित्र, माझ्या फॅमिलीला यांनी बरेच फायदे झालेले आहे। तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला या ट्रॅक्शननी कसं वाटलं हे कमेंट्समध्ये मला लिहून नक्की कळवा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, पुढच्या व्हिडिओमध्ये अजून कुठली एक्सरसाइज बघू, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद।